आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार 167 टीएमसी पाणी ठाणे पालघर जिल्ह्यात समुद्रात वाहून जाऊ नये ते मराठवाड्याच्या गोदावरी नदीत पडावं म्हणून वॉटर ग्रीड तयार करणार आहे। समृद्धी आणि मेट्रो सारखे प्रकल्प राबवणार आहे ज्यांच्यामुळे आमचा ऊर भरून येतो ते आपले युवा नेते महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना मी विनंती करतो की आपण आम्हाला संबोधित करावं। महाराष्ट्र का नेता कैसा हो बोलसिया पति रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापति महादेव की सब संतन की भारत माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी। मंचावर उपस्थित आधुनिक भारताचे लोहपुरुष भारतातील अत्यंत कणखर नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं आणि आधुनिक भारतातले चाणक्य म्हणून देखील ज्यांची ओळख आहे ते आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय अमितभाई शहाजी आपले अध्यक्ष जे सातत्याने महाराष्ट्रामध्ये गरगर गरगर फिरतायत आणि भारतीय जनता पक्षाला मजबूत करतायत ते चंद्रशेखर बावनकुळे जी आपल्या या जिल्ह्याचे लोकप्रिय नेते आणि लोकप्रिय खासदार प्रताप पाटील चिखलीकर जी तीरथ सिंग रावत जी गिरीश महाजन जी भागवत कराड जी अतुल सावे जी प्रवीण दरेकर जी सुधाकर राव आपले दुसरे खासदार सुधाकर राव श्रृंगारे जी संजय कोडगे जी व्यंकटराव गुजेगावकर जी प्रवीण साले जी राम पाटील रातोळीकर तुषारजी राठोड भीमरावजी केराम राजेशजी पवार संजयजी केणेकर सूर्यकांताताई पाटील माधवरावजी किन्हाळकर संभाजीराव पाटील निलंगेकर प्रणिताताई देवरे गजाननराव घुगे सुभाषजी साबणे मिलिंद देशमुख त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित श्री तानाजी मुटकुळे मेघनाताई बोर्डीकर विनायकराव पाटील अजितजी गोपछडे देवीदासजी राठोड गंगाधरराव जोशी विजय गंभीरे दिलीपजी कंदकुर्ते प्रवीण पाटील चिखलीकर नवनाथ बन शिवाजीराव कव्हेकर आणि कोणी उरलं असेल तर त्यांची क्षमा मागून या ठिकाणी प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे अमितभाईंची नांदेडला आम्ही सभा ठेवली तर अशोक चव्हाण असं म्हणाले की त्यांना निवडून येण्याची खात्री नाही म्हणून ते सभा घेत आहेत। असं नाही आहे अशोकराव, आमच्याकडे 9 वर्षात केलेलं काम सांगण्यासारखं काम आमच्याकडे आहे म्हणून आम्ही सभा घेतो आहे आणि म्हणून इतके लोक या ठिकाणी उपस्थित आहे। अशोकराव तुमची मजल 2G 3G सोनी आजी याच्या पलीकडे गेलीच नाही, तुमच्याकडे सांगण्यासारखं काही उरलंच नाही त्यामुळे तुम्ही सभा घेण्याची हिम्मत करत नाही। आम्ही बघा अमितभाईंची सभा घेतली जिथपर्यंत नजर जाते आहे तिथपर्यंत लोकच लोक दिसतायत, जनतेचा महासागर या ठिकाणी पाहायला मिळतोय। खरं म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं काँग्रेस पक्षाला अधूनमधून विजय मिळतो आणि तो त्यांच्या इतक्या डोक्यात जातो। आता काँग्रेसचा कुठलाही नेता महाराष्ट्रात उठला की म्हणतो आम्ही महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणू महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणू। कालपर्यंत त्यांना कर्नाटक म्हटलं की राग यायचा,
आता हे म्हणतात कर्नाटक पॅटर्न आणू, पण मी त्यांना सांगतो महाराष्ट्रात एकच पॅटर्न चालतो आणि तो आहे छत्रपती शिवाजी पॅटर्न। इथे कुठला कर्नाटक पॅटर्न चालू शकत नाही, इथे एकच पॅटर्न आहे छत्रपती शिवरायांचा पॅटर्न, आणि तो पॅटर्न या संपूर्ण देशामध्ये कोणी आणला असेल तर तो नरेंद्र मोदीजींनी आणला, त्यामुळे इथे चालेल तो मोदी पॅटर्न। आणि मोदी पॅटर्ननीच आपल्याला 14 मध्ये विजय दिला, 19 मध्ये विजय दिला आणि 24 मध्ये महाविजयाची तयारी ही या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे। पण मला मजा येते, निवडणुका जवळ आल्या की पवार साहेबांचे स्टेटमेंट चालू होतात आणि मी तुम्हाला सांगतो तुमच्यापैकी कोणी इंटरनेटवर जाऊन काढा किंवा जुने पेपर काढा, 14 निवडणुकीपूर्वी पवार साहेब तेच बोलले, 19 निवडणुकीपूर्वी पवार साहेब तेच बोलले, विधानसभेपूर्वी पवार साहेब तेच बोलले, निवडणुका आल्या की हे सांगतात मोदींची लाट नाही आहे, आता ती लाट खाली चालली आहे, आता सगळे विरोधात गेले आहे, आता सगळीकडे आम्हीच निवडून येणार आहे असं सांगतात आणि हे पुन्हा उघडे पडतात आणि मोदीजीच या ठिकाणी निवडून येतात। तुम्हाला आठवत असेल 2019 पूर्वी पवार साहेबांनी सांगितलं देशभरामध्ये आता विरोधकांची हवा आहे, मोदीजींची हवा संपलेली आहे, आणि मग सगळे विरोधक हातात हात घालून आपल्याला पाहायला मिळाले, हात वर करून उभे राहिले, पण जेवढे विरोधक यांनी एकत्रित केले होते तेवढ्या जागा देखील काँग्रेस राष्ट्रवादीच्या देशात मिळून नाही आल्या, देशात मिळून आल्या नाही जेवढे नेते यांच्या मंचावर होते, ही अवस्था आज आपल्याला पाहायला मिळते। आता पुन्हा इलेक्शन आले, पवार साहेबांचं स्टेटमेंट देशामधली हवा बदलतीय, काही हवा बदलत नाही आहे, हा देश कालही मोदीजींच्या मागे होता, आजही मोदीजींच्या मागे आहे आणि उद्याही मोदीजींच्याच मागे राहील। आणि महाराष्ट्र आमची कॉम्पिटिशन आहे, उत्तर प्रदेशची आमची कॉम्पिटिशन आहे, गुजरातची कशाची, कोण मोदीजींना जास्त जागा देतो याची। आम्ही 14 मध्ये 42 दिल्या, आम्ही 19 मध्ये 41 दिल्या आणि आता पुन्हा शिवसेना भाजप युती 42 पेक्षा जास्त जागा या महाराष्ट्रामध्ये 2024 साली देईल, कारण मराठी माणसाचं प्रेम हे छत्रपती शिवाजी महाराजांवर आहे, ते राष्ट्रवादावर आहे आणि राष्ट्रवादाचं प्रतीक असलेल्या मोदीजींवर त्यांचं प्रेम आहे, त्यामुळे संपूर्ण समाज आपल्या पाठीशी उभा आहे। खरं तर मोदीजींनी 9 वर्षांमध्ये देश कसा बदलला आमचे अमित भाई या ठिकाणी सांगतील, पण मोदीजींच्या योजनांचा महाराष्ट्राला काय लाभ झाला, 1960 साली महाराष्ट्राची निर्मिती झाली, 1947 आमचा देश या ठिकाणी स्वतंत्र झाला, पण बंधू भगिनींनो तरी देखील देशामध्ये परिस्थिती काय होती, मोदीजी येतपर्यंत अनेक लोक बेघर होते, अनेक लोकांकडे शौचालय देखील नव्हतं, अनेक लोकांची अवस्था गरिबी रेषेच्या खाली होती, मोदीजींनी महाराष्ट्रामध्ये 25 लाख कुटुंबांना प्रधानमंत्री मोदी आवासचं घर दिलं, आज मोदीजींमुळे 25 कोटी लोक आपल्या स्वतःच्या घरात या महाराष्ट्रामध्ये राहत आहेत, आयुष्यमान भारतमध्ये 71 लाख गरिबांना त्या ठिकाणी उपचाराची सेवा दिली, कोविडमध्ये महाराष्ट्रातल्या 17 कोटी आमच्या 12 कोटी लोकांना 17 कोटी लसी टोचण्याचं काम आणि मोफत कोविडची लस देण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलं। किसान सन्मान योजनेमध्ये 1.10 कोटी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले, जल जीवन मिशनमध्ये महाराष्ट्रातल्या 1.12 कोटी घरांमध्ये नळाचं पिण्याचं शुद्ध पाणी हे मोदीजींनी पोहोचवलं, 70 वर्षात पोहोचलं नव्हतं, मोदीजींनी 1.12 कोटी घरांमध्ये महाराष्ट्रामध्ये पिण्याचं पाणी पोहोचवलं।
उज्ज्वला योजनेमध्ये 38 लाख आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी गॅसचं सिलेंडर मिळालं. कौशल विकास योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये 10 लाख लोक कुशल प्रशिक्षित झाले. प्रधानमंत्री फसल बीमा योजनेमध्ये महाराष्ट्रातल्या 87 लाख शेतकऱ्यांना मोदीजींनी त्या ठिकाणी फसल बीम्याचा फायदा दिला. आणि त्यासोबत पीएम स्वनिधीमध्ये 5 लाख हाठेलेवाले पानठेलेवाले फुटपाथ दुकानदार यांना मदत करण्याचं काम दिलं. आणि यासोबत मुद्रा योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये 41 लाख युवांना रोजगार मिळाला. 41 लाख लोकांना मुद्रा योजनेचं लोन हे महाराष्ट्रात मिळालं. आणि यापैकी 50% महिला आहेत. हे महाराष्ट्राने या ठिकाणी मुद्रा योजनेचा रेकॉर्ड या ठिकाणी करून दाखवला. आणि एवढंच नाही, अटल पेन्शनमध्ये 40 लाख लोकांचे खाते उघडले. सुकन्या समृद्धीमध्ये 23 लाख परिवारांच्या घरी ज्यांच्या घरी मुलगी जन्माला आली त्यांना त्या ठिकाणी फायदा झाला. मातृवंदना योजनेमध्ये 32 लाख लाभार्थ्यांना फायदा झाला. आणि एकूण जर आपण बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातून 4 लाख कोटी रुपयाचे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट चालले आहेत. रस्ते होत आहेत, पुलं होत आहेत, पोर्ट होत आहेत, एअरपोर्ट होत आहेत. 4 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक ही पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये माननीय मोदीजींच्या सरकारने या ठिकाणी केली आहे. त्यामुळे 9 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या गरिबाला, महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीयाला, सामान्य मराठी माणसाला त्या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून जो विकास दिसलाय तो आपण सगळ्यांनी अनुभवलाय. आणि त्यासोबत तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा डबल इंजिनचं सरकार आलंय. मागच्या 14 ते 19 सरकार तुम्ही बघितलं, महाराष्ट्र बदलण्याचं काम आपण केलं. समृद्धी सारखा महामार्ग आपण तयार केला. मध्यंतरी 2.5 वर्षाचं सरकार होतं, आमच्या अशोक चव्हाण साहेबांकडेच खातं होतं. त्यांनी घोषणा केली नांदेड जालना मार्ग बनवणार, फुटकी कवडी देखील दिली नाही, काहीही केलं नाही. पण आता आपलं सरकार आल्याबरोबर नांदेड जालना जो आपल्या समृद्धीला जोडणारा महामार्ग आहे त्याच्या एक्विजिशनला पैसे दिले. आणि याच वर्षी नांदेड जालन्याचं काम देखील आम्ही सुरू करतोय. नांदेड मधनं मुंबईकडे जाण्याकरता आता सगळे मार्ग आणि अवरोध हे त्या ठिकाणी दूर करण्याचं काम आपण करतोय. एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे, आता नवीन शक्तीपीठ महामार्ग आपण तयार करतोय. हा शक्तीपीठ महामार्ग जो रेणुका देवीच्या माहूरपासनं जो नांदेडकडनं जाणार आहे, हा शक्तीपीठ महामार्ग नागपूर ते गोवा महामार्ग आहे. हा मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यातनं जाणार आहे. आता नांदेडच्या लोकांना गोव्याला जायचं असेल तर 5 तास लागतील. 5 तासात तुम्ही नांदेडहून गोव्याला जाल, 3-3.5 तासात तुम्ही नांदेडहून कोल्हापूरला जाल. अशा प्रकारचा महामार्ग जो आता पूर्णपणे साऊथची कनेक्टिव्हिटी, दक्षिणेची कनेक्टिव्हिटी ही नांदेडला आणि मराठवाड्याला तयार करतोय. आणि तिकडे पश्चिमेची कनेक्टिव्हिटी, इकडे उत्तरेची कनेक्टिव्हिटी, अशा प्रकारची सगळी कनेक्टिव्हिटी आमच्या नांदेड करता या ठिकाणी आपलं सरकार तयार करताय. कारण आपलं काम करणारं सरकार आहे. आपल्याला माहिती आहे, आपल्या शिंदेजींच्या नेतृत्वात आपल्या सरकारने निर्णय घेतला. मोदीजींनी 6,000 रुपये दिले तर आपण नमो शेतकरी सन्मान योजना आणली आणि 6,000 रुपये आपण पण देणार आहोत. आता 12,000 रुपये हे त्या ठिकाणी आपण देणार आहोत. आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला 9,000 रुपये आपण डीबीटीचे त्या ठिकाणी अन्न सुरक्षा योजनेचे देणार आहोत. त्यामुळे त्या ठिकाणी 22,000 रुपये त्यांच्या घरामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 1 रुपयात आता आपण पीक विमा देतो. आणि या ठिकाणी महात्मा फुले जनारोग्य योजना जी आहे, आता 5 लाखापर्यंतचा इलाज हा मोदीजींनी मोफत केला आणि 5 लाखापर्यंतचा इलाज हा महाराष्ट्र सरकारने मोफत केला. आता कोणालाही चिंता करायचं कारण नाही. कोणालाही आजार झाला तरी देखील आपली योजना ही त्या ठिकाणी त्याचा इलाज करण्याकरता आहे. आमच्या माता भगिनी या ठिकाणी आहेत,
आमच्या माता भगिनींना एसटीचा प्रवास 50% सूट त्यांना एसटीच्या प्रवासामध्ये आपल्या सरकारने दिली। आता आमची वहिनी सांगते की आता तालुक्याला किंवा जिल्ह्याला तुम्ही जाऊ नका, तुम्ही गेले तर 50 रुपये लागतात, 100 रुपये लागतात, मी गेली तर अर्धेच पैसे लागते। त्याच्यामुळे आता आमची वहिनी तालुक्याला आणि जिल्ह्याला चालली आहे, कारण 50% सूट मिळाली आहे। एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे, आता आपल्या घरामध्ये मुलगी जन्माला आली तर मुलीचं स्वागत होणार आहे, कारण मुलगी ज्या घरात जन्माला येईल ते घर लखपती होणार आहे। मुलगी जन्माला आल्याबरोबर 5000 रुपये, पहिल्या वर्गात गेली 5000 रुपये, 7व्या वर्गात गेली 8000 रुपये, 11व्या वर्गात गेली 8000 रुपये, आणि 18 वर्षाची झाली की 75000 रुपये, 1,00,000 रुपये मुलीचा जन्म ज्या घरामध्ये होईल त्या घराला त्या ठिकाणी मिळणार आहे। मुलगी पैदा झाली की घर लखपती होणार आहे। आज खरं म्हणजे सांगण्यासारख्या गोष्टी अनेक आहेत, आपण सगळ्यांनी त्या ऐकल्या आहेत। आपण या ठिकाणी अमित भाईंना ऐकण्याकरता आलो आहे, म्हणून तुम्हाला एवढंच निवेदन करण्याकरता आलो आहे की आता या ठिकाणी काही लोक एकत्रित येऊन त्यांचा असा विचार चाललाय, आम्ही तिघ एकत्रित आहोत म्हणून आम्ही भाजप सेनेला पराभूत करू, पण काळजी करू नका, जंगलामध्ये कितीही प्राणी एकत्रित आले तरी वाघाची शिकार ते करू शकत नाही, हे त्रिकालबाधित सत्य आहे। आणि त्यामुळे या ठिकाणी येत्या काळामध्ये बावनकुळेजींनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला बूथच्या माध्यमातून लाभार्थ्यापर्यंत पोहोचून त्या ठिकाणी मोदी सरकारने केलेलं काम हे त्या ठिकाणी पोहोचून प्रत्येक लाभार्थ्याला त्या ठिकाणी त्या कामाची जाणीव करून देऊन पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युती ही मोदीजींच्या नेतृत्वात प्रचंड मताने निवडून आणायची आहे, रेकॉर्ड करायचं आहे, आणि त्याची सुरुवात आज नांदेडपासून झाली आहे। मला विश्वास आहे नांदेडपासून सुरुवात झाली, आता आम्हाला मागे वळून पाहावं लागणार नाही। आणि म्हणून चिखलीकरजी तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जे जे संकल्प केले आहेत ते सगळे संकल्प पूर्ण करण्याचं काम आपलं सरकार करेल, ते नांदेड बिदरचं काम असो, ते आपल्या एअरपोर्टचं काम असो, जे जे संकल्प चिखलीकरजी तुम्ही केले आहेत, जे आमच्या आमदारांनी केले आहेत, ते संकल्प पूर्ण होतील एवढाच विश्वास व्यक्त करतो। आणि माझं बोलणं संपवतो, जय हिंद, जय महाराष्ट्र।